काजळी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे तालुक्यातील आंजणारी मठ येथील श्री दत्तभवानी मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला. पाऊस तसाच कोसळत राहिल्यास संपूर्ण मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लांजा तालुक्यातील आंजणारी पुलालगत आणि काजळी नदीलगत श्री दत्तभवानी मंदिर हे वसलं असून हे मंदिर काजळी नदीला पूर आल्यास संपूर्ण मंदिर पाण्याखाली जातं. गतवर्षी सुद्धा काजळी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे हे मंदिर 2 दिवस पाण्याखाली गेलं होतं. तर सोमवारी म्हणजेच आज 12 जुलै रोजी पडणाऱ्या संततधार पावसामुळे काजळी नदीला प्रचंड पूर आलाय. या पुराच्या पाण्यामुळेच भवानी मंदिराला आता पाण्याचा वेढा पडला होता. संध्याकाळपर्यंत हा वेढा कायम होता. दरम्यान रात्रभर पाऊस पडल्यास हे संपूर्ण मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रहार डिजिटलसाठी संतोष कोत्रे, लांजा.